अब उधर का प्रूफ तो मेरा कहां जाता है? अच्छा इसमें क्या है कि जो कपड़े खींचे तो भी मस्त लगा रहा है पार्किंग या डॉनच्या बाजूला या शेतामध्ये पूर्ण सगळ्यांची गाड्यांची फोर व्हीलर टू व्हीलर सर्व पार्किंगची व्यवस्था केलेली आहे आणि गोदरीच्या पुढे या ठिकाणी हेलिपॅडची व्यवस्था केली जी व्हीआयपी येणार आहेत त्यांची व्यवस्था गोदरीच्या पुढे त्या शेतामध्ये केलेली आहे हेलिपॅडची व्यवस्था आणि हे जे मंदिर धार्मिक स्थळ आहे प्रत्येक व्हीआयपी संत हे सर्व दररोज या ठिकाणी दर्शन घेऊन इथून त्यांची यात्रा त्या कुंभ ठिकाणी निघणार आहे 25 तारखेपासून तर 30 तारखेपर्यंत मुख्य स्थळ हे आहे मुख्य स्थळापासून दर्शन घेतले धार्मिक स्थळापासून की इथून शोभायात्रा निघणार आहे 25 तारखेच्या आधी 24 तारखेला आपले साधू संत आहेत यांची एक शोभायात्रा निघणार आहे ती शोभायात्रा 25 तारखेला निघणार होती परंतु 25 तारखेला वेळेअभावी आपला वेळ कमी पडेल म्हणून 24 तारखेला आजूबाजूचे आपले गाव आहे सगळे परिसरातले जे सर्व गाव आहे त्या सर्व गावाहून रवळा असेल गोदरी दांडा गोदरी जामठी फत्तेपूर मादणी किन्नी शेवगा चिंचोली लोणी अशी असेल आता याची सगळी आखणी आणि याची उभारणी येणाऱ्या होईल संत निवास असेल जिथे कंपाऊंड टाकलंय ना आत्ता तो सगळ्या संतांचा प्रमुख निवास असेल त्याची उभारणी अजून चालू व्हायची बाकी आहे आणि इथे मुख्य सभागृह असेल ठीक आहे आत्ता आपल्या गाड्या सगळ्यांनी घ्या इथून टर्न केला आपण की उजव्या हाताला जे काम चालू आहे तिथे गाड्या लावा आणि उजव्या हाताला आपण एकत्र जाऊ ते स्थान पाहिल्यानंतर परत इकडे येऊन परत जायला हे स्थान बघून येऊ मग गाड्या घेऊन सगळेच होते ठीक आहे आता आता ज्या ठिकाणी उभे आहोत हा जो भाग आहे हा भूमिपूजनाची विरुद्ध दिशा आहे रस्त्याच्या डाव्या बाजूला आणि समोर आपली जी निवास व्यवस्था असणार आहे 25 ते 30 जानेवारीच्या दरम्यान हे सगळे कार्यकर्ते बाहेर गावून इथे येतील वेगवेगळ्या राज्यातून आंध्र तेलंगणा कर्नाटक मध्य भारत महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या जिल्ह्यातून असे सगळ्या कार्यकर्त्यांमध्ये जे पुरुष कार्यकर्ते आहेत किंवा पुरुष कुंभस्थळी भेट देणारे लोक आहेत अशा सगळ्या भेट देणाऱ्या लोकांची निवास व्यवस्था इथे होणार आहे या निवास व्यवस्थेमध्ये बांबूचं हे सगळं जे बांधकाम आहे बांधकाम करून याला चारी बाजूने पॅक केलं जाईल खाली मॅटिंग टाकलं जाईल आणि मॅटिंग टाकून तिथे निवासाची व्यवस्था आहे ही कुंभस्थळातली निवासाची व्यवस्था आहे हे नगर आहे वेगळे वेगळे जे वसले आहेत ते हे एक नगर असेल हे दुसरं नगर असेल त्या बाजूला एक तिसरं नगर असेल असे चार नगर एका नगरामध्ये 5 ते 7 हजार लोक रात्री निवास करू शकतील एवढी जागा असेल आणि त्यालाच त्याच्या शेजारी पिण्याचं पाणी शौचालय स्वच्छतागृह सांडपाण्याची व्यवस्था आणि नगरांचं मिळून एक 2 नगर का 3 नगर हे संख्येचं नियोजन चालू आहे त्यानुसार भोजनग्रह असेल म्हणजे एका भोजनग्रहामध्ये एका निवास व्यवस्थेमध्ये जर 5 हजार लोक असतील तर ते 5 हजार लोक जेवतील पण तरी दिवसभरामध्ये काही लोक जर जे येत राहतील ना दर्शनाला भेटीला यात्रेला येतात असे अशांचं भोजन पण तिथे चालेल म्हणून ते